दिवाळी संपलेली आहे तरी देखील फराळ देखील सुरुवात केलेली आहे वक्तव्य. मी सकाळीच इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर मला थोडी हेच चाललेलं की इथे घाईत मला यायचं होतं. पातोळी जे आवडतं आहे किंवा बाकीचं फराळ आपण पाहिलं असेल ते होतं आणि खळा बैठक पण सुंदर झाली. खळा बैठकीमध्ये आता पहिल्यांदा तुम्ही वक्तव्य केलं की 16 ते 160 आपले आमदार लवकरच होणार आहेत त्याबद्दल. महाविकास आघाडीचं बहुमताचं सरकार येईल आणि नक्की आपण पाहाल की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं चांगलं काम करणार सरकार येईल. दिलाई रोडचं आज जे आहे ते उद्घाटन करण्यात येणार आहे. अनेक दिवसांपासून तुमची मागणी होती की लवकरात लवकर उद्घाटन करण्यात. आपल्याला आठवत असेल 17 सप्टेंबरला गणपती बाप्पाच्या पहिल्या दिवशी आम्ही असंच फोर्सफुली उद्घाटन करून घेतलं. तेव्हा पण पालकमंत्री धावत पळत आले, नारळ फोडला. ठीक आहे, त्यांना क्रेडिट घ्यायचं नक्की घ्या. मला काही तुम्ही उशीर केलेल्या आणि भ्रष्टाचार केलेल्या कुठच्याही कामात क्रेडिट घेण्याचं काही रस नाही. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10-15 दिवसापूर्वी हा ब्रिज पूर्णपणे तयार होता. आम्ही उद्घाटन केलं, आपण पाहिलं असेल शांततेत उद्घाटन केलं तरी आमच्यावर केस टाकली. जनतेच्या कामासाठी आम्हाला फासावर चढवलं तरी ठीक आहे, पण आम्ही ती कामं करत राहणार. पण आज नेमकं त्यांनी मी बाहेर असताना उद्घाटन करायचं ठरवलं. आनंदाची गोष्ट आहे, तिकडच्या स्थानिक जनतेला, मुंबईकरांना, महाराष्ट्राला माहिती आहे की त्यांचं सुडबुद्धीचं राजकारण जे आहे ते जास्ती दिवस चालणार नाही आहे. आणि मीच बाहेर पडण्यासाठी जर तुम्ही थांबलं असाल, ते प्रशासक असतील किंवा पालकमंत्री असतील, तर निश्चितपणे मला सांगा, मी अजून 2 दिवस दौरा करतो. पण MTHL जे पूर्णपणे तयार आहे त्याचं उद्घाटन करा, दिघा रेल्वे स्टेशन तयार आहे त्याचं उद्घाटन करा, 4-5 अशीच कामं बाकी आहेत, उद्घाटन तर करा जनहिताची. तुम्ही दौरा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, त्यांनी दौरा करू द्या. पण मी डायव्हॉर्सला तर 24 तासात 48 कोटी उडवायला गेलो नाही. मी आपल्याला आठवत असेल हे जे आता मी त्यांच्यावर जास्ती उत्तरं देत नाही, पण गेल्या 1 वर्षात उद्योग खात्यात नवीन काय झालं मला सांगा. आत्ता वेदांता फॉक्सकॉन गुजरातला पाठवलं कोणी, एअरबस टाटा पाठवलं कोणी, मेडिकल डिवाइस पार्क पाठवलं कोणी, बलरग पार्क पाठवलं कोणी, तेच तर सोडा. वर्ल्ड कपची फायनल पण हे सरकार इथं ठेवू नाही शकलं, वानखेडेला पाठवलं गुजरातला, हे काय सरकार आम्हाला सांगतं. विमानतळाचा देखील उल्लेख केला, MIDC ला देखील ते पत्र बद्दल काय सांगतात. मी 1-1.5 महिन्यापूर्वी MIDC ला पत्र लिहिलेलं आहे, त्याच्यात हेच आहे महत्त्वाचं. चिपी विमानतळ आपण पाहिलं असेल, उद्धवसाहेबांनी पाठपुरावा करून, आमच्या स्थानिक खासदार वगैरे सगळ्यांनी पाठपुरावा करून ते उद्घाटन केलं. आम्ही सुरुवात केली, फ्लाईट्स यायला सुरू झालेल्या. सरकार बदलल्यानंतर कुठे ना कुठे तरी फ्लाईट कमी झालेल्या आहेत. ऑपरेटर आहे त्याच्यावर दबाव नाही आहे. जे काही त्यांना करायचं होतं, नाईट लँडिंग असेल, पार्किंग असेल, हे अजून त्यांनी पूर्ण केलेलं नाही आहे. ऑपरेटरना जमत नसेल इकडच्या स्थानिक जे कॉन्ट्रॅक्टर ऑपरेटर असतील तर त्यांनी बाजूला हवा आणि MIDC ने तो एअरपोर्ट त्यांच्याकडे घ्यावा स्वतःकडे. शेवटचा प्रश्न, विधानसभेच्या अध्यक्षांकडे सुनावणी सुरू आहे, सुनील प्रभू यांची क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जात आहे, याकडे कसं पाहत आहे? कारण की तुम्ही वारंवार म्हणताय की 31 डिसेंबरच्या अगोदर हे सरकार पडणार. नक्कीच पडणार आहे, जर तुम्ही संविधानाप्रमाणे गेलात, जर तुम्ही कायद्याप्रमाणे गेलात. जर संविधानाचा मान राखायचा असेल तर अध्यक्षांना, जे आता ट्रायब्युनल म्हणून काम करतात, त्यांना हे सरकार बाद करायलाच लागेल, नाहीतर ते संविधान विरोधी ठरतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.